हेलो स्टूडेंट, आई एम डॉक्टर ए एस कंधारी, एचओडी, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, केएमसी कॉलेज, खोफली। द टाइटल ऑफ आवर प्रेजेंटेशन इज कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन। सो दिस इज द टाइटल ऑफ आवर प्रेजेंटेशन। ह्या प्रेजेंटेशनमध्ये आपण कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन हे बघणार आहोत। या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन म्हणजे एक बायोस्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन आहे ज्याचा उपयोग आपल्याला बायोलॉजीमध्ये होतो। सो दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ अँड फॉर सॉल्विंग बायोलॉजिकल डेटा। अँड दिस कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन मेजर्स ए कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स। तर ते कसं आहे ते आपण बघूया। कंटेंट्स: What is coefficient of correlation? Properties of coefficient of correlation? Types of coefficient of correlation? So this is the content of our presentation. तर ह्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। प्रथमतः आपण बघूया what is coefficient of correlation. So let us see. Coefficient of correlation is a statistical tool for measuring degree of relationship between two variables under study. That is, change in one variable results in positive or negative change in other variable. So here you can see that in biological data there are two variables, and these variables change depending upon another variable. So ya tikani biological kai data study karat astana त्या ठिकाणी काही व्हेरिएबल्स असतात, म्हणजे एक गोष्ट बदलली तर त्याचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होतो। एक बाब चेंज झाली तर त्या प्रमाणामध्ये दुसरी बाब चेंज होते, म्हणजे एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीशी काहीतरी रिलेशन आहे, आणि त्यामुळे एका गोष्टीमध्ये बदल झाला की दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याच्याशी समांतर असा एक बदल होत असतो। तर हे जे एक रिलेशनशिप आहे ते किती आहे आणि ते कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन हे बायोस्टॅटिस्टिकल एक मेजरमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे। तर ह्या ठिकाणी महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की इट इज अ स्टॅटिस्टिकल टूल फॉर मेजरिंग द डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स। ओके, when there are two variables and these variables change according to one variable and one variable is changed similarly other variable is also altered or changed according to the first variable, tar asha prakare he ek prakarcha relationship ahe ani te kiti pramana madhe eka variable madhe badal zala तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये किती प्रमाणामध्ये बदल होतो आणि तो कसा होतो हे मोजण्याचं हे एक प्रकारचं साधन आहे किंवा एक प्रकारची मेथड आहे, दॅट इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन। नाउ हियर इज अ डेफिनेशन गिवन बाय अ सायंटिस्ट कॉल्ड गॅरेट, गॅरेट नावाच्या एका शास्त्रज्ञानं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशनची एक व्याख्या दिलेली आहे, ती ह्या ठिकाणी तुमच्यासाठी मी देत आहे। ही व्याख्या तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकता। कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज अ रिलेशनशिप ऑर डिपेंडन्स। कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज अ रिलेशनशिप ऑर डिपेंडन्स। द टू थिंग्स ऑर व्हेरिएबल्स आर सो रिलेटेड दॅट चेंज इन वन इज अकंपनीड बाय करस्पॉन्डिंग ऑर पॅरेलल चेंज इन अदर। तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे एक प्रकारचं कोरिलेशन आहे की नाही, दोन बाबींमधलं एक प्रकारचं रिलेशन आहे, एक संबंध आहे। तर ह्या संबंधामध्ये एक बाब दुसऱ्या बाबीवरती अवलंबून आहे। ओके, वन व्हॅरिएबल इज डिपेंडंट अपॉन अनदर व्हॅरिएबल। पुढे म्हटलेलं आहे की द टू थिंग्स ऑर व्हॅरिएबल्स आर सो रिलेटेड दॅट चेंज इन वन इज अकंपनीड बाय करस्पॉन्डिंग और पॅरेलल चेंज इन अदर। म्हणजे एका व्हॅरिएबलमध्ये काही जर बदल झाला तर त्या प्रपोर्शनमध्ये दुसऱ्या व्हॅरिएबलमध्ये पण
एक प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळतो। तर तो किती होतो, कसा होतो, कुठल्या डायरेक्शनमध्ये होतो, ह्या सर्व गोष्टी मोजायसाठी हे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे। सो दिस इज द डेफिनेशन गिवन बाय द सायंटिस्ट गॅरेट। सो दिस इज अ सिंपल डेफिनेशन, सो यू रिमेंबर दिस डेफिनेशन फॉर युअर एग्जामिनेशन। त्यानंतर आता कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचे प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण बघूया। व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन? द एक्सटेंट ऑर मॅग्निट्यूड ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स। तर या ठिकाणी दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं रिलेशनशिप आहे आणि ते रिलेशनशिप त्याची काय म्हणतील मॅग्निट्यूड किंवा भव्यता किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे ते, आणि त्यांची जी काही एकमेकाशी जे संबंध आहे त्या दोन व्हॅरिएबलचं, त्याची स्ट्रेंथ आहे ती कशी आहे, हे आपल्याला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनच्या माध्यमातून तपासता येतं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, द एक्सटेंट ऑर मॅग्निट्यूड ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हॅरिएबल इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हॅरिएबल्स। ओके, सो इट ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड द स्ट्रेंथ बिटवीन दीज टू व्हॅरिएबल्स। ओके, इट इज डिनोटेड बाय आर, स्मॉल आर। द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज डिनोटेड बाय स्मॉल आर। तर हे काही काही ठिकाणी कॅपिटल आरचा पण वापर केला, पण ह्या ठिकाणी आपण हा स्मॉल आर ह्यानं हे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आपण ते दाखवतो आहे। ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कंटिन्यूड, त्याच्या काही पुढच्या प्रॉपर्टीज आहेत। इट इज द मेजर ऑफ क्लोजनेस बिटवीन द टू व्हेरिएबल्स। इट इज द मेजर ऑफ क्लोजनेस बिटवीन द टू व्हेरिएबल्स। तर दोन व्हेरिएबल्समध्ये किती जवळीकता आहे, क्लोजनेस आहे, ते पण आपल्याला ह्या कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनच्या माध्यमातून तपासता येतं। इट्स व्हॅल्यू इज बिटवीन मायनस वन अँड प्लस वन, दॅट इज आर इज इक्वल टू ऑर लेस दॅन मायनस वन, ऑर इट इज लेस दॅन प्लस वन। ओके, या ठिकाणी मायनस वन पेक्षा कमी किंवा त्याच्यात एवढीच व्हॅल्यू किंवा प्लस वन ह्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू किंवा त्याच्या एवढीच व्हॅल्यू ह्या स्मॉल आर किंवा कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनची असते। ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे याची, ही मायनस वन आणि प्लस वन ह्याच्यामध्ये असते। ओके, दिस इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन। द कोरिलेशन इज पॉझिटिव्ह इफ आर इज इक्वल टू वन, दॅट इज प्लस वन, ऑर निगेटिव्ह इफ आर इज इक्वल टू मायनस वन। ओके, म्हणजे कोरिलेशन हे पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे कशाहून ठरतं, तर हे जे आरची व्हॅल्यू आहे ही प्लस वन असेल तर कोरिलेशन पॉझिटिव्ह आहे, आणि आरची व्हॅल्यू मायनस वनमध्ये असेल तर ते कोरिलेशन निगेटिव्ह आहे, असा त्याचा अर्थ आहे। तर ह्या ठिकाणी म्हणजे हे पण ठरवता येते की ह्या कोरिलेशनचं डायरेक्शन कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, दिस थिंग ऑल्सो कॅन बी डिसायडेड। इफ स्मॉल आर, दॅट इज कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, इज इक्वल टू झिरो, देन देर इज नो कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स अँड व्हेरिएबल्स आर सेड टू बी इंडिपेंडंट। तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की स्मॉल आर किंवा कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन ह्याची जी व्हॅल्यू आहे ती जर शून्य असेल तर दॅन देर इज नो कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स, आणि मग ते दोन व्हेरिएबल स्वतंत्र आहेत किंवा इंडिपेंडंट आहेत असं समजण्यात येतं। त्यामुळे जेव्हा कॅल्क्युलेशन कराल आणि त्या ठिकाणी जर
कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन की वैल्यू जर शून्य आली तर यू कैन अंडरस्टैंड दैट दीज टू वेरिएबल्स आर इंडिपेंडेंट दे डू नॉट शो एनी रिलेशनशिप बिटवीन देम। त्यानंतर आता कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन चे प्रकार किती आहेत, आता विविध प्रकार आहेत, त्याच्यातला हा एक प्रकार आहे परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन। इट इज इंडिकेटेड ॲज आर इज इक्वल टू प्लस वन। सो दिस इज अ फर्स्ट टाईप ऑफ कोरिलेशन, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन। वेन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर डायरेक्टली प्रपोर्शनल द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज परफेक्ट पॉझिटिव्ह, दॅट इज आर इज इक्वल टू प्लस वन। तर जेव्हा हे दोन व्हेरिएबल्स जे आहेत हे एकमेकाशी प्रपोर्शनल असतील, डायरेक्टली प्रपोर्शनल असतील, म्हणजे एकात एक्समध्ये बदल झाला तेवढाच बदल वायमध्ये होत असेल, तर हे जे रिलेशनशिप आहे त्याला म्हणायचं परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन। बोथ द व्हेरिएबल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेम प्रपोर्शन, एक्समध्ये बदल झाला तर तेवढ्याच प्रमाणामध्ये वायमध्ये पण बदल होतो, म्हणजे ह्या एक्स आणि वाय व्हेरिएबल्समध्ये कुठेतरी संबंध आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं। एक्समध्ये जेवढा बदल झाला तेवढाच समांतर बदल वाय ह्या व्हेरिएबलमध्ये होत असेल तर आपण म्हणू शकू की दॅट कोरिलेशन इज परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन। ओके, द स्कॅटर्ड ग्राफ इज ए अपवर्ड स्ट्रेट लाईन, सो यू कॅन प्लॉट ए स्कॅटर्ड ग्राफ ऑफ दिस व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय व्हेरिएबल्स। ह्याचा आपण ग्राफ पण प्लॉट करू शकतो आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण ह्या कोरिलेशनचं देऊ शकतो। द स्कॅटर्ड ग्राफ इज ए अपवर्ड स्ट्रेट लाईन, तर जेव्हा ह्या आपण परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशनचा ग्राफ प्लॉट करतो स्कॅटर्ड ग्राफ, तर त्या ठिकाणी जी काही आपल्याला एक रेष मिळते किंवा लाईन मिळते ती अपवर्ड डायरेक्शनची स्ट्रेट लाईन असते। ओके, म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे म्हणून त्या लाईनची जी डायरेक्शन आहे ती आपण अपवर्ड दाखवलेली आहे स्कॅटर्ड ग्राफमध्ये। त्याची उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स, हाईट इज टू वेट। ओके, म्हणजे ह्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये व्यक्तीची उंची वाढेल त्याप्रमाणे त्याचं वेट वाढतं, म्हणजे हाईट इज वन व्हेरिएबल अँड वेट इज अनदर व्हेरिएबल। सो दिस इज अ कॉमन एक्सपिरियन्स। ओके, इफ यू सी अ स्मॉल चाइल्ड हिज हाईट इज व्हेरी व्हेरी लो अँड कम्पेअर टू दॅट हाईट वेट अल्सो इज व्हेरी लेस। ॲज द पर्सन ग्रोज, ॲज दॅट चाइल्ड ग्रोज अँड हिज ऑर हर हाईट इन्क्रीजेस इन दॅट प्रपोर्शन हिज ऑर हर वेट अल्सो इन्क्रीजेस। म्हणजे या ठिकाणी हा जो मुद्दा आहे की उंची आणि वजन ह्याचं एक कोरिलेशन आहे, हे पॉझिटिव्ह टाईपचं कोरिलेशन आहे, म्हणजे उंची वाढत गेली, वाढ होत गेली तर त्याच प्रमाणामध्ये त्याचं वजन पण त्या व्यक्तीचं वाढतं। सो देर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन हाईट अँड वेट। तसंच दुसरं एक्झाम्पल आपल्याला देता येईल, रेन अँड ह्युमिडिटी, पाऊस आणि वातावरणामधली आर्द्रता। ओके, रेन अँड ह्युमिडिटी, सो दिस इज अ पॉझिटिव्ह परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन। पाऊस जास्त झाला की ह्युमिडिटी वाढते। ओके, तर रेन म्हणजे पाऊस हा एक व्हेरिएबल आहे आणि ह्युमिडिटी हे दुसरं व्हेरिएबल आहे। सिमिलरली डे लेंथ अँड टेम्परेचर। ओके, म्हणजे दिवसाची लेंथ ज्याला आपण म्हणू तास तासांमध्ये, आहे की नाही, दिवस मोठा असेल तर सूर्यप्रकाश जर असेल तर सूर्यप्रकाशामुळे सूर्याच्या किरणांमुळे तापमान वाढतं। ओके, जर दिवस मोठा असेल जसा उन्हाळ्यामध्ये असतो तर दिवसा प्रखर ऊन पडत राहतं आणि त्या प्रमाणामध्ये दिवसाचं तापमानसुद्धा वाढत राहतं। रात्र झाली सूर्य नसतो आणि सूर्य नसेल तर तापमान
कमी होतं. म्हणजे ह्या ठिकाणी डे लेंथ अँड द टेम्परेचर इज ए दीज आर द टू व्हेरिएबल्स, है ना. डे लेंथ इज वन व्हेरिएबल अँड टेम्परेचर इज अनदर व्हेरिएबल. सो दीज टू व्हेरिएबल्स आर पॉझिटिवली कोरिलेटेड, ओके, असं आपल्याला सांगता येईल. सिमिलरली स्टडी अँड मार्क्स, आहे की नाही, तुम्ही जर अभ्यास केला चांगला तर नॅचरली तुमचे मार्क्स वाढतील, तुम्हाला चांगले मार्क्स घेता येतील. सो देअरफॉर देर इज अ पॉझिटिव कोरिलेशन बिटवीन स्टडी अँड मार्क्स. अनदर एक्झाम्पल इज डायट अँड हेल्थ, आहे की नाही. तुमचं डायट जर चांगलं असेल तर तुमची हेल्थ चांगली असेल. सो देर इज अ पॉझिटिव कोरिलेशन बिटवीन डायट अँड हेल्थ. सो हियर इज अ स्कॅटर्ड ग्राफ ऑफ परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशन, दॅट इज आर इज इक्वल टू प्लस वन. सो देर आर टू व्हेरिएबल्स, एक्स व्हेरिएबल ऑन दिस एक्स ॲक्सिस अँड वाय व्हेरिएबल ऑन वाय ॲक्सिस, ठीक आहे. तर ह्याच्या व्हॅल्यूज जर आपण टाकून ग्राफ जर प्लॉट केला तर साधारणपणे हे डॉट्स तुम्हाला एका रेषेमध्ये दिसतील व्हेन देर इज अ परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशन. सो कंडिशन इज आर इज इक्वल टू प्लस वन. सो व्हेन आर इज इक्वल टू प्लस वन द व्हॅल्यूज ऑफ दीज टू व्हेरिएबल्स, दॅट इज एक्स अँड वाय व्हेरिएबल्स आर इन ए लाईन. हे थोडंसं परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशनचं ग्राफ आहे, स्कॅटर्ड ग्राफ म्हणू आपण याला, आहे की नाही. तर ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती एक्स व्हेरिएबल, वाय ॲक्सिसवरती वाय व्हेरिएबल असं प्लॉट केल्यानंतर आपल्याला हा असा ग्राफ मिळतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हे जे ग्राफ आहे ह्या ठिकाणी ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत प्लॉट केल्यानंतर त्याचा ग्राफ आपल्याला असा मिळतो, परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशनचा. अँड यू कॅन सी दॅट ॲज द एक्स इज ग्रोईंग, वाय इज ऑल्सो ग्रोईंग, आहे की नाही. एक्स व्हेरिएबलमध्ये वाढ होते तशी वाय व्हेरिएबलमध्ये पण वाढ होते. आणि हे जे डॉट्स आहेत हे सगळे व्हॅल्यूचे डॉट्स साधारणपणे एका रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी डायरेक्शन आहे ही अशा पद्धतीने इकडे बाण दाखवलेला आहे, वाढतं येते, आहे की नाही. एक्स वाढलं वाय वाढतं आहे. सो दिस इज कॉल्ड परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशन, ओके. सो दिस इज वन टाईप ऑफ कोरिलेशन, परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशन. नाउ लेट अस सी अनदर कोरिलेशन. दुसऱ्या प्रकारचं कोरिलेशन आहे पार्शियल ऑर मॉडरेटली पॉझिटिव कोरिलेशन. पार्शियल ऑर मॉडरेटली पॉझिटिव कोरिलेशन इट इज रिप्रेझेंटेड ॲज आर इज इक्वल टू झिरो टू प्लस वन. म्हणजे ह्या कोरिलेशनची जी व्हॅल्यू आहे, एक नाही, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इन व्हॅल्यू लाईज बिटवीन झिरो टू प्लस वन, ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू असते, तेव्हा ह्याला म्हणायचं पार्शियल ऑर मॉडरेटली पॉझिटिव कोरिलेशन. म्हणजे परफेक्ट पॉझिटिव्ह नाही आहे. आधीचं एक्झाम्पल काय होतं, परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशन. नाव दिस एक्झाम्पल इज पार्शियल ऑर मॉडरेटली पॉझिटिव कोरिलेशन. सो वॉट आर द फीचर्स ऑफ दिस कोरिलेशन, देर इज मॉडरेट ऑर पार्शियल पॉझिटिव कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. जेव्हा मॉडरेट अँड पार्शियल कोरिलेशन असतं एक्स आणि वायमध्ये दोन व्हेरिएबलमध्ये, तेव्हा त्याची ही जी व्हॅल्यू आहे ती अशा पद्धतीची असते, झिरो झिरो तो झिरो टू प्लस वन ह्याच्यामध्ये असते. बोथ द व्हेरिएबल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज इन मॉडरेटली सेम प्रपोर्शन. आता परफेक्ट पॉझिटिवमध्ये कसं होतं की त्यांचं रिलेशन हे परफेक्ट होतं, पण ह्या ठिकाणी मॉडरेट आहे, म्हणजे रिलेशन थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे एक्स वाढला तर वायमध्ये अगदी तेवढ्याच तीव्रतेचा किंवा तेवढ्याच इंटेन्सिटीचा बदल नाही होणार, थोडा कमी होईल. म्हणजे एक्स आणि वायमध्ये जे रिलेशन आहे बदल होण्याचं त्याची तीव्रता इथे कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते, ओके, मॉडरेट झालेली आहे. उलट आपण परफेक्ट पॉझिटिव कोरिलेशनमध्ये एक्स आणि वायमध्ये स्ट्रॉंग रिलेशन आहे, म्हणजे एक्समध्ये जेवढा बदल झाला तेवढाच बदल वायमध्ये पण होताना आपल्याला बघायला मिळतो. परंतु ह्या मॉडरेटमध्ये काय झालेलं आहे, पार्शियल काय म्हणता येईल पॉझिटिव कोरिलेशन आहे. एक्समध्ये बदल झाला तर तेवढ्याच तीव्रतेने वायमध्ये नाही होणार,
काहीतरी थोड्या कमी प्रमाणात होईल, थोडासा पार्शियल होईल, मॉडरेट होईल. म्हणून हे जे रिलेशन आहे त्याला म्हणतात पार्शियल ऑर मॉडरेटली पॉझिटिव्ह कोरिलेशन. सो बोथ द व्हेरिएबल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज इन मॉडरेटली सेम प्रपोर्शन. द स्कॅटर्ड ग्राफ इज नॉट ए परफेक्ट स्ट्रेट लाईन. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला परफेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करता येत नाही, कारण ह्याच्यामध्ये जे डॉट्स असतात हे थोडेसे आजूबाजूला गेलेले असतात, त्याच्यामुळे एक परफेक्ट स्ट्रेट लाईन आपल्याला म्हणजे ड्रॉ करता येत नाही. त्या ठिकाणी काही डॉट्स बाहेर जातात. ओके, नो एक्झाम्पल. एक्झाम्पल काय आहे आपल्याला ह्या ठिकाणी, प्लांट ग्रोथ अँड प्लांट फर्टिलायझर. तर वनस्पतीची वाढ आणि आपण त्यांना जे काही खत देतो ह्याच्यामध्ये अगदी परफेक्ट रिलेशन आपल्याला सांगता येत नाही. आपण खत जर थोडंसं मुठभर दिलं तर वनस्पतीची वाढ अगदी म्हणजे काही 10 इंच परफेक्ट होते असं नाही म्हणता येत, आहे की नाही. मुठभर खत दिलं तर 10 इंच होऊ शकते, 3 इंच होऊ शकते, 5 इंच होऊ शकते, काही होऊ शकतं. अगदी आपल्याला असं ठामपणे म्हणता येत नाही की एखाद्या झाडाला मुठभर खत दिलं तर त्याची 10 इंचानं वाढ व्हायलाच पाहिजे असं म्हणता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय मॉडरेट रिलेशनशिप आहे. तसंच ओव्हर पॉप्युलेशन अँड मॉर्टॅलिटी, लोकसंख्या वाढते आहे त्या प्रमाणामध्ये काय म्हणता येईल डेथ रेट पण वाढतो आहे, मॉर्टॅलिटी. पण एक्झॅक्ट एवढ्याच पॉप्युलेशनला एवढेच मृत्यू होतात असं आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही. त्यानंतर स्मोकिंगने डेथ होतं आहे हे पण आपल्याला माहिती आहे, परंतु असं परफेक्ट कोरिलेशन नाही आहे की एवढ्याच सिगारेट्स पिल्याने एवढ्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं परफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी स्टेट करता येत नाही. सो देअरफोर दिस इज अ काय म्हणता येईल पार्शियल ऑर मॉडरेट कोरिलेशन. सो यू कॅन सी हियर द ग्राफ, पहिला ग्राफ बघा आणि हा ग्राफ बघा. सो नाऊ यू कॅन सी हियर द डॉट्स आर समहॉट रँडम, आहे की नाही. हे परफेक्ट एका लाईनमध्ये डॉट्स नाही आहेत, काही डॉट्स थोडेसे इकडे तिकडे गेलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डॉट्स अगदी एका रेषेत होते. नाव हिअर यू कॅन सी दॅट डॉट्स आर समॉट अवे फ्रॉम द स्ट्रेट लाईन, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं म्हणून ह्या ठिकाणी परफेक्ट स्ट्रेट लाईन आपल्याला अगदी सगळ्या डॉट्समधून ड्रॉ करता येत नाही. ओके, तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसवर एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आपण प्लॉट केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पार्शियल पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे, इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आर इज इक्वल टू प्लस 0.86, आहे की नाही. म्हणजे 0 आणि +1 ही व्हॅल्यू आहे. सो दिस इज द ग्राफ, स्कॅटर्ड ग्राफ ऑफ पार्शियल ऑर मॉडरेट कोरिलेशन. ओके, सो हा ग्राफ व्यवस्थित बघितला आणि आधीचा ग्राफ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक लगेच लक्षात येईल. तर हे एक प्रकारचं कोरिलेशन आहे. त्यानंतर आता पुढचं कोरिलेशन आहे परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन, आहे की नाही. आता आपण पॉझिटिव्ह बघितलं, परफेक्ट पॉझिटिव्ह, त्यानंतर पार्शियल पॉझिटिव्ह बघितलं. नाऊ लेट अस सी द परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. इट इज रिप्रेझेंटेड ॲज आर इज इक्वल टू -1. ओके, तर ह्या ठिकाणी मायनस व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्हमध्ये प्लस व्हॅल्यू आहे. सो हिअर द कोएफिशियंट व्हॅल्यू इज -R. सो इट इज अ परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. सो हिअर यू कॅन सी दॅट टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर, दॅट इज आर इज इक्वल टू -1. सो रिलेशनशिप इज इन्व्हर्स. ओके, इन परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन द रिलेशनशिप वॉज डायरेक्टली प्रपोर्शनल, बट हिअर द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल दॅट इज एक्स अँड वाय व्हेरिएबल्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे निगेटिव्ह पद्धतीचं ते रिलेशनशिप आहे. आणि मग ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, व्हेन वन दॅट इज एक्स व्हेरिएबल इन्क्रीजेस द अदर वाय व्हेरिएबल डिक्रीजेस इन सेम प्रपोर्शन इट इज कॉल्ड इन्व्हर्स कोरिलेशन. तर ह्या ठिकाणी उलटं आहे, म्हणजे एक्स वाढलं तर वाय कमी होणार, म्हणजे एक्स कमी झालं तर वाय वाढणार, म्हणजे उलटं कोरिलेशन आहे ह्याच्यामध्ये. तर म्हणून इट इज सेड दॅट इट इज अ
परफेक्ट निगेटिव कोरिलेशन. पॉझिटिवमध्ये काय होतं, एक्स वाढलं की वाय पण वाढणार आहे की नाही. पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये काय होतं, एक्स वाढलं असं तर वाय पण त्या प्रपोर्शनमध्ये वाढणार, हे असं आपल्याला सांगता येईल. परंतु ह्या ठिकाणी काय निगेटिवमध्ये, म्हणजे निगेटिवमध्ये कसं उलटं व्हायला लागलं आहे की नाही. एक्स जर असं वाढत असेल आहे की नाही, वर जात असेल, तर वाय असं खाली येते, हे उलटं, हे निगेटिव्ह आहे. सो दिस इज निगेटिव कोरिलेशन आणि हे दिस इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की हे परफेक्टली निगेटिव कोरिलेशन इज इन दिस वे. सो व्हेअर वन व्हेरिएबल इन्क्रीजेस तो अदर इज डिक्रीजेस अँड व्हाईस वर्सा. द स्कॅटर ग्राफ इज ए डाऊनवर्ड स्ट्रेट लाईन. तर ह्याच्यामधला जो स्कॅटर्ड ग्राफ जो आहे त्याचं जे डायरेक्शन आहे ते डाऊनवर्ड आहे, पॉझिटिवमध्ये ते अपवर्ड होतं. न एक्झाम्पल, टेम्परेचर इज टू फॅट इन बॉडी. तर काय होतं, बॉडीचं टेम्परेचर वाढवलं, सेलचं टेम्परेचर जर वाढलं तर फॅट डिझॉल्व होत जातं बॉडीमधलं फॅट. म्हणून आपण कधी कधी म्हणतो ना की धावा, व्यायाम करा आणि चरबी जाळा. म्हणजे काय होतं, व्यायाम केला, धावलं तर बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये काय होतं, ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि त्यामध्ये काय होतं, फॅट हे डिझॉल्व होऊन सेलमधून बाहेर पडायला लागतं आहे की नाही. सो टेम्परेचर अँड फॅट इन द बॉडी दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, इन्क्रीज इन टेम्परेचर डिक्रीजेस द फॅट कंटेंट इन द सेल. तसं प्रेशर अँड व्हॉल्यूमचं आहे, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होतं गॅसचा. ओके, प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस. सो इन्क्रीज इन द प्रेशर डिक्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ गॅस. सो दिस इज द निगेटिव्ह कोरिलेशन आहे की नाही, उलटं होतं. म्हणजे एक व्हेरिएबल वाढलं तर दुसरं व्हेरिएबल कमी व्हायला लागतं. सो नाऊ यू कॅन सी दिस परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. सो यू कॅन सी दिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे की नाही. म्हणजे एक्स वाढते तर वाय कमी होत चाललेलं आहे असं उलटं दिसतं आपल्याला. सो यू कॅन सी दिस स्ट्रेट लाईन, डॉट्स ऑन द लाईन अँड द डायरेक्शन ऑफ द ॲरो. हे खालच्या बाजूला आपण ॲरो दाखवलेला आहे, हा उलटा चालला ॲरो. ओके, एक्स व्हेरिएबल ऑन एक्स ॲक्सिस, वाय व्हेरिएबल ऑन वाय ॲक्सिस. सो दिस इज अ परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन रिप्रेझेंटेड बाय आर इज इक्वल टू मायनस वन. ओके, आर इज इक्वल टू मायनस वन. सो हियर यू कॅन सी दिस निगेटिव्ह कोरिलेशन आहे की नाही. हे अशा पद्धतीनं खालच्या दिशेला आपण हा बाण दाखवलेला आहे. तर हे सगळं तुम्ही पुन्हा नंतर हे बघत गेला आणि कम्पेअर करत गेला तर तुम्हाला आणखी स्पष्ट होईल की हाऊ दिस कोरिलेशन्स अँड देअर टाईप्स ऑफ कोरिलेशन्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर, हे तुम्हाला लक्षात यायला लागेल. तर हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा ह्याला पाठीमागं जाऊन बघाल तर तुमच्या डोक्यातले आणखी काही जे काही शंका आहेत त्या स्पष्ट होतील आणि शंका निघून जातील. ओके, आता दुसरं जे काही रिलेशनशिप आहे ते कुठलं आहे, पार्शियल और मॉडरेटली निगेटिव्ह कोरिलेशन. जसं पॉझिटिव्हच्या बाबतीत होतं तसं निगेटिव्हच्या बाबतीत पण तेच आहे की नाही. परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन दॅन पार्शियल और मॉडरेटली पॉझिटिव्ह कोरिलेशन, तसं परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन अँड दिस इज पार्शियल मॉडरेटली निगेटिव्ह कोरिलेशन. तर आता अगदी त्याचप्रमाणे इट इज रिप्रेझेंटेड एज आर इज इक्वल टू झिरो टू मायनस वन. ह्याच्यामध्येही ह्या कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनची व्हॅल्यू असते शून्य ते मायनस एकच्या दरम्यान. द टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर मॉडरेटली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर मॉडरेटली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, दॅट इज आर इज इक्वल टू झिरो टू मायनस वन. सो दॅट इज द व्हॅल्यू. तर अशा प्रकारे म्हणजे इथे मॉडरेट किंवा पार्शियल हा शब्द घातलेला आहे. व्हेन वन एक्स व्हेरिएबल इन्क्रीजेस अदर वाय व्हेरिएबल मॉडरेटली डिक्रीजेस इन सेम प्रपोर्शन इट इज कॉल्ड मॉडरेटली इन्व्हर्स कोरिलेशन. सो यू हॅव टू एम्फसाइज दिस वर्ड मॉडरेट आहे की नाही, मॉडरेटली डिक्रीजेस. ओके,
हा शब्द लक्षात ठेवायचा, मॉडरेटली डिक्रीजेस. द स्कॅटर्ड ग्राफ इज ए इम्परफेक्ट डाउनवर्ड स्ट्रेट लाईन, आहे की नाही. ह्याचा जो स्कॅटर्ड ग्राफ आहे हा इम्परफेक्ट आहे, म्हणजे डॉट जे व्हॅल्यूचे डॉट्स आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आढळणार नाहीत, थोडेसे आजूबाजूला गेलेले असतील, त्यामुळे काय म्हटलेलं की इम्परफेक्ट डाउनवर्ड स्ट्रेट लाईन. एक्झाम्पल, एज अँड व्हायटॅलिटी इन ॲडल्ट. सो ॲज द एज इन्क्रीजेस देर इज डिक्रीज इन व्हायटॅलिटी इन ॲडल्ट्स, म्हणजे प्रौढांमध्ये काय होतं, वय वाढत गेलं आहे की नाही, वय वाढत गेलं की म्हातारपणी काय होतं, व्हायटॅलिटी ही आपल्याला कमी होताना दिसते. पण त्याचं जे रिलेशनशिप आहे निगेटिव्ह जरी असलं तरी मॉडरेट आहे, ते काय अगदी परफेक्ट आपल्याला सांगता येत नाही की एज वाढलं की एवढी व्हायटॅलिटी कमी होते, असं आपल्याला परफेक्ट तिथं मानता येत नाही. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, इन्कम इज टू इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्कम कमी असेल तर नॅचरली इन्फंट मॉर्टॅलिटीचा जो रेट आहे तो पण वाढत जातं, म्हणजे मृत्यूचं प्रमाण हे वाढत जातं मॉर्टॅलिटीचं. तर हे इन्कमवरती अवलंबून आहे, परंतु एकदम आपल्याला एक्झॅक्ट आकडे देऊन असं सांगता येतं की एवढं इन्कम असेल तर एवढा मुलांचा किंवा लहान बाळांचा मृत्यू होतो, हे आपल्याला त्या ठिकाणी असं परफेक्ट मानता येत नाही. तर हे रिलेशन आहे, म्हणजे इन्कम कमी होत गेलं की मृत्यूचा दर वाढत जातो, परंतु एक्झॅक्ट आपल्याला त्याच्यात आकडे सांगता येत नाही, कारण इन्कम कमी असेल तर खायला चांगले पदार्थ मिळणार नाही, डायट चांगलं मिळणार नाही, अँड नॅचरली देअर विल बी माल न्यूट्रिशन. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पार्शियल मॉडरेटली निगेटिव्ह कोरिलेशन. सो यू कॅन सी हिअर द स्कॅटर्ड ग्राफ. ओके, तर ह्या ठिकाणी व्हॅल्यूज ऑफ एक्स व्हॅरिएबल अँड व्हॅल्यूज ऑफ वाय व्हॅरिएबल प्लॉटेड ऑन देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस, अँड हिअर यू कॅन सी दॅट दिस डॉट्स आर नॉट इन परफेक्ट लाईन, आहे की नाही, सम डॉट्स आर आउट ऑफ लाईन, आणि यू कॅन सी द डायरेक्शन ऑफ द ॲरो. ओके, बिकॉज दिस इज द डाउनवर्ड ॲरो इंडिकेटिंग द निगेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन दिस टू व्हेरिएबल्स. ओके, तो दिस इज द पार्शियल निगेटिव्ह कोरिलेशन. आर इज इक्वल टू मायनस 0.94, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर स्कॅटर्ड ग्राफ. तर हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह असल्यामुळे ह्या ॲरोची डायरेक्शन खालच्या बाजूला आहे, तर हे दोन व्हॅरिएबल निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत, पण पार्शियल, आहे की नाही, परफेक्ट निगेटिव्ह नाही आहेत, दे आर पार्शियली कोरिलेटेड. त्यानंतर पुढचं जे काही कोरिलेशन आहे तो प्रकार आहे ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन. ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन, सो वेअर द कोइफिशियंट कोरिलेशनची जी काही व्हॅल्यू आहे दॅट इज झिरो, अशी जी व्हॅल्यू जर असेल तर आपल्याला लक्षात येईल की दोन व्हॅरिएबलमध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही आहेत, दीज टू व्हॅरिएबल्स आर इंडिपेंडंट, स्वतंत्र आहेत, असा त्याचा अर्थ होतो. द टू व्हॅरिएबल्स एक्स अँड वाय शो नो लिनियर कोरिलेशन, दॅट इज आर इज इक्वल टू झिरो. सो हिअर आर इज इक्वल टू झिरो इंडिकेटिंग दॅट एक्स अँड वाय व्हॅरिएबल्स आर नॉट कोरिलेटेड. वेन वन एक्स व्हॅरिएबल इन्क्रीजेस अदर वाय व्हॅरिएबल वाय डू नॉट शो एनी व्हॅरिएशन ऑर चेंज, बोथ व्हॅरिएबल्स आर सेड टू बी इंडिपेंडंट. तर हे वेगळ्या प्रकारचं रिलेशन आहे, दोन व्हॅरिएबल जे आहेत इंडिपेंडंट आहे, एक्सचा वायशी संबंध नाही आणि वायचा एक्सशी संबंध नाही, सो देर इज नो कोरिलेशन. असं आपल्याला कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू आणि अशी जर व्हॅल्यू आली आर इज इक्वल टू झिरो, तर समजायचं की दोन व्हॅरिएबलमध्ये कुठल्याही प्रकारचं कोरिलेशन नाही आहे. द स्कॅटर्ड ग्राफ शो डिस्पर्स्ड पॉइंट्स, नो इमॅजिनरी लाईन कॅन बी ड्रॉन. सो इन दिस स्कॅटर्ड ग्राफ ऑल द पॉइंट्स आर डिस्पर्स्ड रँडमली, सो देअरफॉर इट इज इम्पॉसिबल टू ड्रॉ ए स्ट्रेट लाईन. इमॅजिनरी लाईन आपल्याला तिथं ड्रॉ करता येत नाही, कारण त्याच्यावरचे सगळे जे काही व्हॅल्यूचे पॉईंट्स आहेत ते रँडमली डिस्पर्स झालेले आहेत. एक्झाम्पल, हाईट इज टू पल्स रेट, आहे की नाही, उंची आणि त्या व्यक्तीचं पल्स रेट ह्याच्यामध्ये फारसा संबंध नाही आहे, उंची आणि पल्स रेटचा फारसा संबंध नाही आहे. एका वेळेस वय आणि पल्स रेटचा संबंध असू शकतो, परंतु उंची आणि पल्स रेटचा
काही संबंध नाही आहे. म्हणून या ठिकाणी हाईट ॲज अ वन व्हेरिएबल डज नॉट रिलेट टू दिस अनदर व्हेरिएबल पल्स रेट. ओके, तसंच बॉडी वेट अँड आय क्यू, आय क्यू आणि बॉडी वेटचा फारसा काही संबंध नाही आहे. वजन जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीचं आय क्यू कमी आहे किंवा जास्त आहे असं आपल्याला काही सांगता येत नाही. सो देअरफोर दिस इज वन व्हेरिएबल बॉडी वेट अँड अनदर व्हेरिएबल आय क्यू इंटेलिजंट क्वेश्चन. तर ह्याच्यामध्ये फारसं काही रिलेशन नाही आहे आपल्याला हे लक्षात येतं. तर हे त्याची उदाहरणं आहेत. अँड दिस इज द स्कॅटर्ड ग्राफ. सो वेन वी प्लॉट द व्हॅल्यूज ऑफ एक्स व्हेरिएबल ऑन एक्स ॲक्सिस अँड वाय व्हॅल्यूज ऑफ वाय व्हेरिएबल ऑन वाय ॲक्सिस, सो यू विल गेट दिस काइंड ऑफ व्हॉट यू से डॉट्स. ठीक आहे ना. सो ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन, ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन, दॅट इज आर इज इक्वल टू झिरो. तर ह्याच्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची रेष किंवा एखादी स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करता येत नाही. सो यू कॅन सी द रॅन्डम डॉट्स आर ऑप्टेंड ड्यू टू रॅन्डम व्हॅल्यूज. ओके, सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस ॲब्सोल्युटली नो कोरिलेशन, दॅट इज आर इज इक्वल टू झिरो. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ कोरिलेशन्स. तर अशा प्रकारे हे विविध प्रकारचे कोरिलेशन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि हे कोरिलेशन्सचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या आधारे आपल्याला ठरवता येतं की दोन व्हॅरिएबलमध्ये, दोन गोष्टीमध्ये किती आणि कशा प्रकारचं रिलेशनशिप आहे, कशा प्रकारचा सहसंबंध आहे हे आपल्याला ठरवता येतो. तर ही अशा प्रकारची एक बायोस्टॅटिस्टिकल मेथड आहे, बायोस्टॅटिस्टिकल स्टडी आहे, त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. सो थँक्यू. सो यू हॅव टू लर्न दिस थिंग्स व्हेरी केअरफुली. ह्याच्यामध्ये काही अडचण आली तर कधीही तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो आय एम शेअरिंग दिस पर्टिक्युलर प्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ. यू गो थ्रू दॅट व्हिडिओ रिपीटेडली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट प्रॉपरली. ओके, सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू.